नारळी पौर्णिमा श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्र किनारी राहणारे कोळी बांधव नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुण देवाचे स्थान समजले जाते. त्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पावसाच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो. तसेच पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाही. मासेमारी हा या कोळी बांधवांचा उदरनिर्वाहाचं एक सर्वात मोठे साधन आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवसापासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होते, त्यामुळे सागराची आपल्यावर कृपा राहावी, आपले संरक्षण करावे याकरिता नारळी पौर्णिमेचा हा सण हे कोळी बांधव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. हेच कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस सोनेरी रंगाचा नारळ घेऊन समुद्राची अगदी भक्तिभावाने पूजा करतात. करंजांचा नैवेद्य होडीला आणि समुद्राला दाखवतात. त्यानंतर दर्याकिनारी पारंपरिक कोळी गीते, कोळी नृत्य यांचे सादरीकरण केले जाते. गावागावातून मिरवणूक काढली जाते. तसेच बऱ्याच ठिकाणी विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. नारळ फोडण्याचे खेळ व स्पर्धा ठेवली जाते. सगळेच सण हे पर्यावरणाशी आणि निसर्गाशी निगडीत असतात. सण उत्सव साजरे करण्याची प्रथा, मान्यता आणि परंपरा आपल्याला माहीत असेल तर आपला आनंद अधिकच द्विगुणित होतो. तुम्हाला माझा हा नारळी पौर्णिमेच्या माहितीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.